नमस्कार, मी अक्षता मराठी होममेकरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आपण दररोज आपल्या कामात स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, मग ते ऑफिसमधलं काम असेल किंवा घरातील. आपण स्वतःमध्ये काहीतरी सवय लावण्याचा प्रयत्न करतो. काही सवयी काही मिनिटात लागतात तर काही लावण्यासाठी महिनेसुद्धा कमी पडतात. आज आपण अशाच काही सवयी पाळणार आहोत ज्या आपण आत्मसात करून घेतल्या तर आपली दररोजची कामं अगदी सुरळीतपणे पार पडतील, त्याचप्रमाणे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी नेहमीच किचन स्वच्छ ठेवण्यावरती जास्त भर देते. त्याचं कारणही तसंच आहे. रात्री झोपण्यापूर्वी किचन स्वच्छ ठेवलं तर दिवसाची सुरुवात अगदी चांगली होते. ही ज्यांना सवय आहे त्यांना या सवयीचं महत्त्व माहितीच असेल, कारण सकाळी उठल्यानंतर पसारा पडलेल्या किचनमध्ये दिवसाची सुरुवात होणं यापेक्षा खराब काही असूच शकत नाही. म्हणून सर्वात पहिली आणि महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी सिंकमधली सर्व भांडी आणि किचनचा ओटा स्वच्छ करूनच झोपावं. त्यामुळे जर का सवय ही तुम्हाला नसेल तर नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये ही गोष्ट पहिला ठेवा आणि प्रयत्न करा हे करण्याचा. तुम्हाला नक्कीच खूप फरक जाणवेल. दुसऱ्या दिवसाचं 3 वेळचं जेवण काय बनवणार आहेत ते आदल्या रात्रीच ठरवून ठेवायचं आणि त्याची थोडीशी तयारीसुद्धा करून ठेवायची, कारण सकाळी उठल्यानंतर जेवायला काय बनवायचं हा विचार करण्यात वेळ निघून जातो. एखादं साहित्य संपून गेलं असेल तर ते याचवेळी रिफिल करून ठेवायचं, म्हणजे मग घाई गडबडीच्या वेळी आपली तारांबळ उडणार नाही. सायंकाळच्या वेळी आपली थोडीफार कामं आवरल्यानंतर आपल्याला थोडासा फ्री वेळ मिळतो, तो वेळ मुलांसोबत घालवतो किंवा टी व्ही बघतो. त्यावेळी दुसऱ्या दिवशी लागणारी एखादी भाजी चिरून ठेवायची किंवा लसूण सोलून ठेवायचा. ही छोटी मोठी कामं केल्यानंतर स्वयंपाक करताना आपल्याला खूप मदत होते, कारण एखाद्या वेळी आपण घाई गडबडी स्वयंपाक करत असताना वेळ कमी असेल तर ती भाजी चिरण्यात वेळ जाईल या विचाराने आपण ती भाजी बनवत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला असा मोकळा वेळ मिळतो तेव्हा अशा प्रकारे स्वयंपाकाची थोडीफार पूर्वतयारी करून ठेवावी. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल किंवा अगदी बिझी होममेकर जरी असाल तर दुसऱ्या दिवशी कपाटाच्या समोर उभं राहून आज काय घालायचं हे विचार करण्यापेक्षा आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशीचे कपडे, त्यावर लागणाऱ्या ॲक्सेसरीज किंवा बॅगमधील महत्त्वाच्या वस्तू हे सर्व रेडी करून ठेवावं, म्हणजे मग एखादी महत्त्वाची गोष्ट सकाळी विसरण्याची शक्यता राहत नाही. या सवयीचा एक चांगला फायदा असा की आपण ज्यावेळी आधीच कपडे डिसाईड करून ठेवतो तेव्हा प्रत्येक कपडा आपल्याकडून वापरला जातो, आपण तेच कपडे रिपीट करत नाही. मुलांच्या शाळा सुरू झाल्या असतील तर अशावेळी त्यांचे युनिफॉर्म किंवा शाळेत जाताना घालायचे कपडे हे आदल्या रात्री सर्व रेडी करून ठेवावे. मुलं लहान असतील तर तुम्ही हे स्वतः करा आणि जर मोठे असतील तर त्यांना हे करायला लावा. लहानपणीच लागलेल्या सवयी या आयुष्यभर मुलांना कामी येतात, त्यामुळे त्यांना पूर्वनियोजनाची सवय नेहमी लावून ठेवा. सकाळी उठल्यानंतर शाळेची बॅग भरण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वीच त्यांना दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकानुसार सर्व विषयांची वह्या, पुस्तकं, शाळेत लागणारं साहित्य किंवा एखादं प्रोजेक्ट हे आधीच बॅगमध्ये भरून ठेवायला सांगा. त्यामुळे सकाळी घाई गडबडीच्या वेळी एखादी वस्तू विसरण्याची शक्यता राहणार नाही. मुलांचं खेळून झाल्यावर किंवा अभ्यास करून झाल्यावरती त्यांची खेळणी किंवा वह्या, पुस्तकं ही त्यांनाच जागच्या जागी ठेवण्याची सवय लावा, कारण जेव्हा मुलं स्वतःही कामं करतात तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी येऊन विचारत नाही. त्यांना माहिती असते की त्यांच्या प्रत्येक वस्तूची जागा कुठे आहे. आणि तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे असे लेगोचे सेट असतात, तर मी एक छान अशी टिप तुम्हाला सांगते, कारण लेगो जमिनीवरती ठेवल्यानंतर उचलायला ते भरपूर वेळ लागतो. त्यामुळे मुलं जेव्हा लेगो खेळतात तेव्हा त्यांना अशा प्रकारे एक छोटासा बास्केट द्यायचा. लेगो खेळल्यानंतर बास्केटमधून लेगो डब्यामध्ये भरणं खूप सोपं जातं. त्याचसोबत रात्री झोपण्यापूर्वी आपल्या लिव्हिंग रूम म्हणा किंवा बैठकीची खोली ही थोडीशी आवरून ठेवायची, कारण सकाळी उठल्यानंतर बहुतेकांचं वर्क फ्रॉम होम असतं किंवा ऑनलाईन क्लास असतात, तर त्यांना ॲटलीस्ट इथे बसण्यासाठी जागा थोडीशी मोकळी मिळते
त्याचबरोबर आपली सकाळची जी काही साफसफाईची जी कामं असतात ती सहजरित्या पार पडतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या दुसऱ्या दिवसाचं जे काही कामाचं जे नियोजन आहे ते एका वहीमध्ये लिहून ठेवण्याची सवय लावा. जरी तुम्ही बाहेर जाऊन काम करत असाल किंवा एखादी गृहिणी असाल, तरी जी काही कामं असतील ती लहानात लहान कामं त्यामध्ये लिहून ठेवा. जसं की लाईटचं बिल भरायचं असेल, मुलांच्या अभ्यासामध्ये नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करायची असेल, त्यांचे प्रोजेक्ट करायचे असतील, घराच्या एखाद्या कोपऱ्याची साफसफाई करायची असेल किंवा जेवणाला काय बनवायचं असेल, या सर्व गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. आणि सकाळी उठल्यानंतर ही लिस्ट फक्त एकदा नजरेसमोरून घालवायची, त्यामुळे दिवसभराचं आपलं शेड्युलिंग करणं खूप सोपं होते. आणि जसं जसं आपलं काम होईल तसं तसं त्या कामांवरती टिक करून ठेवायची, म्हणजे दिवसभरानंतर आपल्याला कळतं की आपण कोणतं काम केलं, कोणतं काम बाकी आहे, आणि याने आपल्या कामाची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा खूप वाढते. आपल्याला एखादं मोठं काम करायचं असेल, एखादं प्रोजेक्ट वगैरे बनवायचं असेल, आणि जर तो एका दिवसात शक्य नसेल, तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्यांमध्ये लिहून जर आपण रोज थोडं थोडं जर ते काम पूर्ण केलं तर ते खूप चांगल्या रीतीने पार पडते आणि आपल्याला ते काम केल्याचं एक सॅटिस्फॅक्शनसुद्धा मिळतं. आणि सगळ्यात शेवटची आणि अतिशय महत्त्वाची सवय म्हणजे दिवसभर सगळं सांभाळता सांभाळता स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा एखाद्या फेसवॉशने किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्या आणि एखादी चांगली क्रीम लावा. त्यासाठी कोणत्याही महागड्या क्रीममध्ये इन्व्हेस्ट करण्याची अजिबात गरज नाही. ही क्रीम मी तुम्हाला दाखवते, ही क्रीम घरी बनवलेली आहे. ही जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्षापासून वापरते आणि ज्या चॅनलवरून मी ही बघून बनवलेली आहे ते व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मी कोणत्याही चॅनलचं इथे प्रमोशन करत नाही आहे. मला फक्त एवढंच वाटते की ज्या कोणी ही क्रीम बनवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्याचं क्रेडिट त्या व्यक्तीला मिळावं, म्हणून त्यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही क्रीम तुम्ही बनवून नक्की ट्राय करा. खूपच इफेक्टिव्हली ही काम करते आणि चेहऱ्यावरचे डाग वगैरे सर्व निघून जातात. ही क्रीम बनवण्यामध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग मी आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओमधली एक जरी टिप तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये द्या. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.